नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने डायरेक्ट कुकरमध्ये तरीवालं मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला मटण लागणार आहे. इथे मी अर्धा किलो मटण घेतलं, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. यामध्ये मी मीठ घालते, थोडासा कांदा लसूण मसाला घालते. कांदा लसूण मसाला नसेल तर लाल मिरची पावडर घालू शकता. आलं लसणाची पेस्ट घालायची आणि हळद घालायची. आता हे मसाले व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करायचे आहेत, याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत. आता याला हे मसाले मी व्यवस्थित लावून घेतलेले आहेत, हे बाजूला ठेवते आणि आपण बाकीची तयारी करूयात. आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तीळ आणि धणे घेतलेले आहेत. आता हे आपण भाजून घेऊयात. तीळ धणे व्यवस्थित भाजून झालेत, काढून घेते आणि यामध्ये किसलेलं सुकं खोबरं घालते. खोबरंही चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला. खोबरं चांगलं भाजून झाले काढून घ्यायचे आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपल्याला उभा चिरलेला कांदा छान भाजून घ्यायचा आहे. यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. कांदा चांगला या पद्धतीने ब्राऊन झाला की गॅस बंद करायचा आहे. कांदा काढून घ्यायचा आहे. जेवढं सगळं साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे ते आपल्याला गार करून घ्यायचं आहे. आता हे गार झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं छान आपल्याला या पद्धतीचं वाटण तयार करायचं आहे. आपलं वाटणही तयार झालेलं आहे आणि आपलं जे मटण आहे तेही थोडंसं मॅरिनेट झालं आहे. गॅसवरती एक कुकर गरम करायला ठेवले, त्यामध्ये तेल घालूयात. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा सॉफ्ट झाला की यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची. कांदा चांगला मऊ झालेला, आता एक चमचाभर एवढी आलं लसणाची पेस्ट घालून पुन्हा 2 मिनटं मी याला परतून घेते. आता या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची. यामध्ये मसाला घालूयात. घरातला कुठलाही तुम्ही ठेवणीचा मसाला यासाठी वापरू शकता. मसाला घालून व्यवस्थित मिक्स करायचे, गॅसची फ्लेम कमी ठेवायची. मसाला यामध्ये छान मिक्स करून झाला की जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे. वाटण चांगलं परतून घ्यायचं. याला आपण जेवढं चांगलं परतून घेऊ तेवढं आपला जो मटणचा रस आहे तो छान होतो आणि त्याला तरीही छान येते. त्यामुळे याला छान तेल सुटेपर्यंत परतायचे. आपला जो मसाला आहे चांगला परतून झालेला, त्यामध्ये आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं मटण आहे ते घालूयात. आणि मिक्स करून घेऊयात. याला लो टू मीडियम फ्लेमवरती पुन्हा 3-4 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे. यामध्ये मी थोडी कोथिंबीर घालते. आता हे मटण आपण 3-4 मिनटं परतून घेतलेलं आहे. मसालेही छान परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी घालूयात. इथे मी पाणी गरम करून घेतलेले. तर तुम्हाला किती रस हवा त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे. एकदा याला ढवळून घ्यायचं आणि यामध्ये आता मीठ घालायचं. मीठ आपण अगोदरही घातलेले, नंतर गरजेप्रमाणे घालायचं. यामध्ये किती पाणी घातलंय त्यानुसार मिक्स करायचे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याला शिजवून घ्यायचे. आता याला व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आता बऱ्याच कमेंट्स येतात की मटण किती वेळ शिजवायचं, कुकरच्या किती शिट्ट्या होऊ द्यायच्या. पण मटण किती आहे किंवा कुकरची साईज कशी आहे त्यानुसार किती शिट्ट्या होऊ द्यायच्या हे ठरतं. कुकर जर खूप मोठं असेल किंवा लहान असेल तर वेळ कमी जास्त लागतो शिजण्यासाठी. त्यामुळे अंदाज घ्यायचा आणि आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं. इथे बघू शकता आपलं मटणही व्यवस्थित शिजलेलं आहे आणि याला तरीही खूप छान आलेली आणि अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने इथे मस्त आपलं तरीवालं मटण तयार झालेलं आहे.